आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहन होणार पोलीस दलात दाखल. जिल्हा पोलीस दलात वाहनांचा नवीन ताफा दाखल होणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या तरतूद केलेल्या निधीतून पोलीस प्रशासनाला नवीन वाहने मिळणार असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाहने पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे, आमदार भोडे, आमदार किशोर पाटील, महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबी निरीक्षक किरण कुमार बखाले आदींसह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मागच्या 2-3 महिन्यापूर्वी या ठिकाणी एस पी महोदय आणि जिल्हाधिकाऱ्यांची आमची चर्चा झाली होती की पोलीस दलामध्ये गाड्यांचा कायम प्रश्न निर्माण होत असतो, तर पोलीस दलाला गाड्या मिळाव्यात. तर मागच्या वेळेस आम्ही 2 कोटी आणि 40 लाख रुपयाची मंजुरी या ठिकाणी दिली होती. काय ते तांत्रिक अडचण आल्यामुळे 1 कोटीची सध्या मंजुरी देण्यात आली आणि जवळपास 14 बलेरो गाड्या आज या ठिकाणी या पोलीस दलामध्ये दाखल झालेल्या आहेत, जेणेकरून जनतेची जी मागणी असते पोलीस तत्परतेने यावं, त्याचप्रमाणे पोलिसांची मागणी असते की चांगली वाहनं असावी, त्याच्याकरता एक जनतेच्या सेवेकरता का म्हणेना 14 गाड्या आज या पोलीस दलात दाखल झाल्या. जळगावहून जकी अहमद सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी. आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक.